नमस्कार मित्रांनो, कृषी माहिती यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर लातूर येथे। बघून घ्या, तसेच पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या पशु प्रदर्शनामध्ये आज आपण आलेलो आहोत। बघून घ्या मित्रांनो, पूर्ण आज प्रदर्शनामध्ये जातीवंत लालकंदारी तसेच देवणी पशु आलेले आहेत। बघून घ्या मित्रांनो, आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत। मित्रांनो बघून घ्या, अशा प्रकारचे आलेले आहेत पशु। तर मित्रांनो, व्हिडिओ हा खूप छान होणार आहे, तर व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करू। या ठिकाणी आले त्याचबरोबर सुरेशजी मुजमुंडे, बच्चेसाहेब देशमुख, विशाल धांबरे, बाबासाहेबजी कोरे साहेब, यात्रा कमिटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या सर्वांच्या साक्षीनं सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते गोपूजनाची पूजा करून, गायीची पूजा करून या ठिकाणी श्रीफुल वाढवला जात आहे। तेव्हा आपल्या सर्वांच्या साक्षीने टाळ्या वाजवा। धन्यवाद सर। हे अतिशय अगदी कमी काळामध्ये हे अशा पद्धतीचं नियोजन यात्रा कमिटीकडून झालेलं आहे। आणि भरीव असं बक्षिसाची रक्कम सन्माननीय जिल्हाधिकारी मोदींनी दिल्याबद्दल सर आपले यात्रा कमिटीच्या वतीने सर्वांनी आपले अभिनंदन। सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय साहेबांना, जिल्हाधिकारी आमचे पशुसंवर्धन विभागाचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर पडिया साहेब, नानासाहेब कदम साहेब, हे दोघं या ब्रीड बद्दल माहिती देत आहेत। सर, अतिशय ही दोन्ही ब्रीड फार गेल्या अनेक वर्षापासून हे पशुपालक अशा पद्धतीनं आपली लहान लेकर सत्य सांभाळतात। आताच जिल्हा परिषदेचे तर्फाध्यक्ष शिवसाहेब सन्माननीय गोयल साहेबांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर। तेव्हा आपलंही यात्रा कमिटीच्या वतीनं आणि पशुसंवर्धन खात्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत सर। आता गोयल साहेबांनी गोयल साहेबांच्या हस्ते पण गायीची गोपूजा करा किंवा एखादी हार घालता आलं तर बघा गायीची। अतिशय गायीबद्दल फार त्यांच्याकडं ज्ञात आहे, गायीबद्दलचं देवणी गायीबद्दलचं फार प्रेम आहे साहेब। जाईल तिथं पशुपालकांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीच्या सूचना आमच्या खात्याला देतात, ज्याप्रमाणे आम्ही चालू करतो हे तितकंच खरं आहे सर। आणि आपण जिल्हा लेवलला दोन कर्तव्यदक्ष असे चीफ अधिकारी आपण लाभला ते आमचं भूमिपुत्र या नात्यानं आमचं भाग्य समजतो सर। आपण स्पष्ट मराठी भाषामध्ये आम्हाला वारंवार मीटिंगमध्ये पशुसंवर्धन खात्याच्या आमच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आदेश देतात, त्याप्रमाणे खाली तशाच राबल्या जातात। गोयलजी सर आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते फीत कापून या पशु भव्य अशा पशु प्रदर्शनाचे उद्घाटन या ठिकाणी होत आहे। तेव्हा सर्वांनी शेतकरी बांधवांनी टाळ्या वाजवून या समवेत आपले महापौर विक्रमजी भैया साहेब आणि बच्चा साहेब सर्व तळमळीन अगदी यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत। ही लालकंदारी ब्रीडची माहिती आमचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर नानासाहेब कदम साहेब आणि आमचे डॉक्टर क्षीरसागर साहेब देत आहेत। तेव्हा या लालकंदारी गायीची या ब्रीडची त्यांनी माहिती असल्यानं माहिती घेत आहेत। तेव्हा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी भव्य अशा पशु प्रदर्शनाचं या ठिकाणी उद्घाटन झालंय। तेव्हा सर्व सन्माननीय एक राऊंड घ्यावा, एक राऊंड मारून त्यांच्या जवळ जाऊन आपण आस्थेनं विचारपूस करावा आणि त्यांच्याकडे अडी अडचणी असल्या तर ते आपण जाणून घ्यावा। तशा अडचणीच्या स्पष्ट आदेश तुम्ही आम्हाला द्या, कामाला लावा, आम्ही काम निश्चितपणे करू। त्याचबरोबर नागेश्वर
चला आपल्या सर्वांच्या साक्षीने सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय साहेब, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी वर्ग, पशुपालक या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर यात्रा कमिटीचे सर्वांचे शब्द सन्माननीय अभिनंदन। या भव्य अशा पशु प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रीड्स काही जातीवंत या ठिकाणी पशु आलेले आहेत। या पशूंची पाहणी करण्यासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय साहेब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय गोविंदजी साहेब आणि सर्व यात्रा कमिटीचे सन्माननीय सर्व पदाधिकारी या पशूंची पाहणी करत आहेत। तेव्हा या पशुपालकाकडे असलेलं पशुधन कशा पद्धतीनं जोपासलं जातंय, कशा पद्धतीच्या शेतकऱ्याशी संवाद साधत आहेत। धन्यवाद। अशा पशु प्रदर्शनाचं उद्घाटन आताच आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी झालेलं आहे। या आपल्या लातूर जिल्ह्याचे सर्व कर्तव्याध्यक्ष जिल्हाधिकारी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय साहेब, जिल्हा परिषदेचे सीएसएफ सन्माननीय गोयल साहेब, याचबरोबर आपले लातूर शहराचे धुमरे, ओमप्रकाश गोटे, राजेंद्र पतंगे, दत्ता अरुणकर, कृष्णराव महंत कर्नाटक राज्यामध्ये पोहोचवली, कर्नाटक नाही कुठं बिदरला उद्यापर्यंत जाईल।
लाल कंदरी पैनल मूंग राही है।